मौजे अजंग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड अजंग तालुका जिल्हा धुळे येथे शेतकरी नसलेल्या लोकांना पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे। सन 2012 मध्ये मयत शेतकरी सभासदात सन 2016 मध्ये पीक कर्ज खोटे व बनावट कागदपत्र तयार करून जिल्हा मध्यवर्ती बँक मुक्ती शाखा यांच्याशी संगनमत करून कर्ज रक्कम चेअरमन गुलाबराव रघुनाथ पाटील व सेक्रेटरी हरीश मधुकर सोनार यांनी सत्ताधारी संचालक मंडळाशी संगनमत करून स्वतः काढून घेतली व नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्यांची नावे देखील महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये शासनाकडे खोटा अहवाल सादर करून कर्जमुक्ती मिळवून घेतली। अशी तक्रार अजंगचे माजी सरपंच दिनेश बाबूलाल माळी व सोसायटीचे संचालक महेश मोतीलाल माळी, चैत्राम सकाराम भदाणे व वंदनाबाई नंदलाल पाटील यांनी दिनांक 23 जून 2020 रोजी दाखल केल्यानंतर चौकशी अधिकारी यांनी दिनांक 9 ऑक्टोबर 2020 व दिनांक 19 ऑक्टोबर 2020 रोजी चौकशी तालुका उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांच्याकडे सादर केला आहे। या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले असून देखील अद्याप गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आलेली आहे। सोसायटीवर प्रशासक नेमण्यात आलेला नाही। कारवाई संदर्भात टाळाटाळ व दिरंगाई होत असल्याने आज दिनांक 19 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे। तरी देखील कारवाई न झाल्यास दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी मौजे अजंग येथे तक्रारदार संचालक व फसवणूक झालेले शेतकरी यांच्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे आंदोलनकर्त्यांनी इशारा देताना म्हटले आहे। यावेळी दिनेश माळी, महेश माळी, दगडू माळी, प्रदीप माळी, सचिन माळी, चैत्राम भदाणे, नंदू पाटील, भटू पाटील आदी उपस्थित होते। अजंग विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड अजंग येथे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती यादीमध्ये 2019 योजनेत शेतकरी नसलेल्या लोकांना कर्ज देऊन कर्जमाफी करून घेतलेली आहे। मयत झालेल्या लोकांच्या नावाने 4 ते 5 वर्षानंतर त्यांच्या नावाने पीक कर्ज काढण्यात आलेले आहे। परत ज्या लोकांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे त्या लोकांची देखील नावं कर्जमुक्ती यादीमध्ये आलेली आहेत आणि हा सर्व पैसा चेअरमन सेक्रेटरी व सत्ताधारी संचालक मंडळाने अपहार केलेला आहे। त्या संदर्भात आम्ही 23/6/2020 रोजी जिल्हाधिकारी साहेब, DDR साहेब, तालुका उपनिबंधक, SP साहेब, राज्यपाल यांच्याकडे तक्रार केलेली आहे। त्या अनुषंगाने 9/10/2020 व 19/10/2020 रोजी चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल देखील सादर केलेला आहे। त्याच्यात मुक्ती DDC बँकेचे मॅनेजर तत्कालीन व सचिव, चेअरमन, इतर संचालक यांनी मिळून सह्यांचे नमुने असलेल्या व्यक्तींचे अंगठेट घेऊन डुप्लिकेट सह्या करून हे पैसे परस्पर विड्रॉल केलेले आहेत। एवढा 77 ते 80 लाखाच्या जवळपास हा अपहार असून आम्ही 4 महिन्यापासून वेळोवेळी चक्रा मारतोय। परंतु तालुका उपनिबंधक हे जिल्हा उपनिबंधकाकडे व जिल्हा उपनिबंधक तालुका उपनिबंधकाकडे हे कारवाई संदर्भात सांगतात तर आमची अशी मागणी आहे की तात्काळ एकच इतके मुद्दे सोसायटीच्या विरोधात आहेत चौकशी अहवालामध्ये की त्याच्यावरून प्रशासक नेमणे सुमोटो उपनिबंधांनी करायला पाहिजे होतं परंतु आम्हाला तो फॉलोअप करावा लागतो आहे। तर आमची अशी मागणी आहे की तात्काळ चेअरमन गुलाबराव रघुनाथ पाटील, हरीश मधुकर सोनार व इतर संचालक यांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, त्यांच्याकडनं जो भ्रष्टाचार झालेला आहे तो पैसा वसूल करण्यात यावा आणि डुप्लिकेट अंगठी करून जे पैसे काढण्यात आलेले ते तात्कालीन मुक्ती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी यांच्यावर देखील फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। आज आम्ही जिल्हा कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करतो आहे आणि याच्यानंतर देखील जर कारवाई झाली नाही तर मौजे अजंग येथे शेतकरी, तक्रारदार संचालक व इतर ग्रामस्थांचं 26 तारखेला रास्ता रोको आंदोलन करणार आहे।